नमस्कार मित्रांनो मित्रांनो, मी वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये कोणत्या पिकासाठी, मग सोयाबीन, उडीद, मका, कापूस, मूग, बाजरी, तूर, ही जी पिकं आहेत त्याला प्रति हेक्टरी किती प्रीमियम भरावा लागेल याची माहिती आपण आज घेणार आहोत। कारण आपण पीक विमा भरत असताना नेमकं त्याचं किती आपल्याला प्रीमियम म्हणजे हप्ता म्हणून प्रति हेक्टरी किती पैसे जाणार आहेत याची माहिती आपल्याला नसते, आणि तेच आज आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्याची माहिती मिळत राहील। चला तर पाहूया स्टेप बाय स्टेप प्रोसेस। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला ब्राउझर ओपन करायचे। ब्राउझरमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजना असं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे आणि एंटर मारायचं। एंटर मारल्यानंतर तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल। इथं pmfby.gov.in यावरती क्लिक करायचं आहे। याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अप्लाय फॉर इन्शुरन्स बाय युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः या ठिकाणी पीक विम्यासाठी अर्ज करू शकता, तुम्ही स्वतः शेतकरी असाल तर। आणि या ठिकाणी इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर हे जे आहे तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। कॅल्क्युलेट जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता कॅल्क्युलेटरवरती क्लिक केल्यानंतर इथं सीझन सिलेक्ट करायचं आहे। सध्या खरीप सीझन आहे तर इथं खरीप सीझनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर वर्ष जे आहे ते 2022 सध्या सुरू आहे त्याचा आपण पाहणार आहोत। 2022 सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर स्कीम, याच्यामध्ये दोन स्कीम आहेत, एक म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि दुसरी वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स। त्यापैकी आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये फॉर्म भरायचा असतो। वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स जे आहे ते फळबागांसाठी, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, त्यासाठी ते लागू होतं। तर आपण या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचा प्रीमियम कॅल्क्युलेट करून पाहणार आहोत। स्कीम सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी स्टेट म्हणजेच आपलं राज्य, या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करतोय। त्यानंतर तुमचा जिल्हा, जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथं आता क्रॉप, मग तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक आहे, तुमच्याकडे उडीद असेल, कापूस, कॉटन म्हणजेच कापूस, मूग असेल, शेंगा असतील, मका, जे पीक आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं। आता या ठिकाणी मी सोयाबीन हे सिलेक्ट करतोय। आता सोयाबीन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आता एरिया जो आहे तो हेक्टरमध्ये टाकायचा आहे। तर हा एरिया आपल्याला किती एरिया आहे ते आपण कसं काढायचं, तर आपल्या 7/12 किंवा 8/A हा एरिया आपल्याला दिलेला असतो, तर तो हेक्टरमध्ये असतो। फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतोय, तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर क्षेत्र जे आहे ते 1.72, 1.58 असं दाखवलेलं आहे, म्हणजेच 1 हेक्टर आणि 58 आर। तर सर्वात अगोदर आपण पाहूया की एकर आणि हेक्टर हे दोन जे घटक आहेत ते वेगवेगळे आहेत। एक एकर आणि एक हेक्टर याच्यामध्ये काय फरक आहे, तर अडीच एकराचा मिळून एक हेक्टर होतो। हा जो या ठिकाणी हेक्टर लिहिलेला आहे तर ह्या हेक्टरमध्ये अडीच एकर असतात, म्हणजेच 100 आर म्हणजे एक हेक्टर आणि 40 आरचा एक एकर होतो। समजा तुमचं 1.5 एकर असेल तर या ठिकाणी आपल्याला 0.60 आर असं टाकावं लागेल। 1.5 एकर जे क्षेत्र असेल तुमचं तर त्या ठिकाणी 1 हेक्टर होतं,
तेव्हा आपल्याला फक्त इथं एक टाकलं तरी या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आता समजा तुमचं फक्त एकच एकर शेत आहे, तर 1 एकर म्हणजे 0.40 आर. तर आता 1 एकरामध्ये सोयाबीन असेल तर त्याला किती प्रीमियम लागेल ते आपण कॅल्क्युलेट करूया. तर इथं 1 एकर असेल तर एक टाकून जमत नाही, तर आपल्याला 0.40 असं टाकावं लागेल, म्हणजेच 0.40 आर. तर इथं कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की प्रीमियम जो आहे एका एकरसाठी 360 रुपये तुमच्याकडून घेतले जाईल, आणि गव्हर्नमेंट जे आहे ते 3060 रुपये भरणार आहे, आणि विमा जो आहे आपल्याला सम अशर्ड जो आहे तो 18,000 विमा कवर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे शेतकरी असेल तर त्याला एका एकरासाठी 360 रुपयेचं प्रीमियम या ठिकाणी भरावं लागणार आहे. तेच आता आपण कापसाच्या बाबतीत बघूया. या ठिकाणी कापूस सिलेक्ट केलेला आहे. आता कापसाचं क्षेत्र जर 2.5 एकर म्हणजेच 1 हेक्टर असेल तर मी इथं 1 हेक्टर म्हणजे 1 टाकतो आणि त्याचा प्रीमियम कॅल्क्युलेट केला तर तो आहे 1150. म्हणजे 1 हेक्टरसाठी शेतकऱ्याला 1150 रुपये द्यायचे आहेत. गव्हर्नमेंट जे आहे सरकार ते 3450 रुपये इतका प्रीमियम तुमचा भरणार आहे, तुम्हाला फक्त 1150 भरायचे आहेत. आणि इन्शुरन्स कवर जो आहे तो हेक्टरी म्हणजेच 2.5 एकरासाठी 23,000 रुपये तुम्हाला इन्शुरन्स तुमचा कवर होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक पिकाची या ठिकाणी जो आपल्याला भरायचा हप्ता आहे, प्रीमियम आहे, तो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. धन्यवाद.